छान मस्त बिर्याणी झाली, नक्की ट्राय करून बघा। नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे। मी स्नेहल तुमच्या आवडत्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर आई आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आज खूप दिवसानंतर मटण आले घरी, तर मी इथे मटण बनवती। त्याच्यासाठी मटण घेतले, हळद टाकली, मीठ आणि धनेपूड, थोडंसं लाल तिखट टाकून हे सगळं आपल्याला एकत्र करायचे। आय गेस आम्ही राहायला आलो होतो ना, त्या दिवशी मटण आणलं होतं, त्याच्यावर आज पहिल्यांदाच मटण आणले। तर चला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते बिर्याणीची, कारण मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी बिर्याणी रेसिपी तुमच्यासोबत लवकर शेअर करेल। तर इथे ना कुकर घेतलं, त्यात तेल टाकलं, एक कांदा कट करून टाकला, त्यानंतर अद्रक लसूण खोबरं याची पेस्ट टाकली, ते थोडंसं परतून घेतलं आणि जे मॅरिनेट करून ठेवलं होतं ना मी मटण साईडला, ते टाकून एक 5 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। ते उडलं माझ्या अंगावरती, मला हसायला आलं इथे। तर 5 मिनिट छान परतून घ्यायचं, त्यानंतर थोडंसं झाकण ठेवून एक 5 मिनिट परतून घ्यायचं। इथे कोथिंबीर पण लगेच टाकली मी, आणि असं 2 वेळा ना 5-5 मिनिट परतून घ्यायचं, म्हणजे त्याला मस्त पाणी सुटतं आणि ते लवकर शिजतं। तर याच्यासाठी मी साईडला पाणी पण गरम करत ठेवलं आहे, कारण कधी मटण गरम पाण्यातच शिजवायचं, कारण मग ते लवकर शिजलं जातं, नाहीतर असं आपण बोलतो ना ते घट्ट येतं, दांडरतं बोलतो आम्ही त्याला, तसं होतं। तर इकडे ना मी बिर्याणीचं राईस घेतले, तर ते पण मी पाण्यात भिजत ठेवते एक अर्ध्या तासासाठी। आणि बघा एक मस्त 10 मिनिट झालेत आपल्याला, मस्त 5 मिनिट परतलं, 5 मिनिट झाकण ठेवून वाफवलं, आणि आता इकडे गरम पाणी टाकून मग मस्त मी याच्या 8-9 शिट्ट्या काढून घेणार आहे, आपल्या कुकरवर डिपेंड। तर माझ्या 8-9 शिट्ट्यामध्ये मस्त मटण शिजतं आणि त्यानंतर बिर्याणी रेसिपी शेअर करेल दम बिर्याणीची, कारण मध्ये मी म्हटलं होतं एकदा खूप वेळाच्या आधी शेअर केली, पण इतक्यात काय शेअर करणं झालं नव्हतं, म्हणून मग आज परत एकदा शेअर करते, बनवतच होते। तर आणि इकडे कांदा पण उभा कट करून तळून घेतला आहे बरिस्त्यासाठी, बरिस्ता करून आपल्याला साईडला ठेवायचा बिर्याणीसाठी, मस्त कडक होईल। कोणाला फटका लावता? कोणाला लावता फटका? मग कसे आहात मिस्टर थोरात? अरे काय झालं इथे, चहा सांडला काय अंगावर? अरे अरे अरे, अर्धा तास पाण्यात ठेवला भिजत, परत स्वच्छ धुतला। इकडे मी बिर्याणीसाठी राईस कुक करणार आहे, त्याच्यासाठी पाणी ठेवलं, ते तापलं, त्यात 1 चमचा तूप टाकूया, आणि कच्चा मसाला, तमालपत्र, दालचिनी, 2 लवंग, 4 इलायची आणि 4 मिरी। तर हा मसाला तुम्ही तुमच्या हिशोबानं वाढवू शकता, आमच्याकडे जास्त मसाले चालत नाहीत, म्हणजे जास्त तिखट चालत नाही, त्याच्यामुळे मसाले जरासे कमी टाकले। हा आपल्याला धुतलेला राईस टाकायचा आहे, त्यात थोडंसं मीठ टाकायचं, आणि जस्ट एकदा आपल्याला हे हलवायचं आहे। फुल गॅसवरती राईस 80% कुक होईल इतपत आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे, फुल गॅसवर शिजू द्यायचं आहे, चमचा वगैरे घालायचा नाही, कारण आपला तांदूळ तुटण्याची भीती असते। तर असं शिजू द्यायचं 80%, एकदा शिजल्यानंतर बघायचा, तर अजून पूर्णपणे नाही शिजलाय। तर इकडे मी बिर्याणीची ग्रेव्ही बनवायची, त्याच्यासाठी थोडंसं लसूण घेतलं, थोडंसं अद्रक, एक कांदा मोठा मोठा कट करून घेतला, एक टोमॅटो कट करून घेतले, आपल्याला याची आता प्युरी बनवायची। 10 मिनिटानंतर आपला राईस मस्त 80% कुक झालाय, आता आपल्याला तो चाळणीत एका काढून घ्यायचा, म्हणजे त्याचा एक्स्ट्रा वॉटर निघून जाईल। आणि असं पुरणच्या जाळीवरती आपला राईस ठेवायचा आहे, म्हणजे त्यातलं एक्स्ट्रा पाणी पण खाली जाईल आणि भात पण आपला सुट्टा मोकळा होईल, आणि त्याची जी बॉइलिंग प्रोसेस आहे ती पण कमी होईल आणि भात थंड होईल। तर इथे आपल्याला बिर्याणीसाठी कोणताही तांदूळ मार्केटमध्ये भेटतो तो आणायचा आहे, फक्त तो लांब असावा आणि शिजल्यानंतर मोठा होईल अशा हिशोबानं आणा। आणि हे जे खाली पाणी उरलं आहे ना, हे तुम्ही जे आपण मटणची ग्रेव्ही बनवणार आहे त्याच्यासाठी यूज करू शकता, ट्रस्ट मी खूप सुंदर ग्रेव्ही होते, थिक पण होते आणि खूप टेस्टी होते। आपल्याला फक्त मसाले टाकायचेत आणि जास्त हे सगळं पाणी टाकायचे, बाकी मग ग्रेव्ही थिक होण्यासाठी काहीही टाकायची गरज नाही। मी नेहमी तसंच करते, आजही तसंच केलं आहे। तर आता
बाहर आली है, गैसच कनेक्शन घेते है। इतके दिवस इथे आल्यानंतर गैसच कनेक्शन नव्हतं आणि आता गैस कोणत्या क्षणी जाईल, त्याच्यामुळे मैं आज गैसच कनेक्शन बुक केलं आणि तिथनंच मैं दोन टाके आणले आणि आज खूप धावपळ सुरू आहे, बैक टू बैक काम सुरू आहे। तर मी घरी आले, एक पातेलं ठेवलं गैसवर, त्याचं तेल टाकलं आणि जी मी ग्रेव्हीसाठी मी प्युरी बनवली होती ती टाकली आहे आणि ती परतून घेते। शुभ सकाळ, कसे आहात? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असताल। तर चला तर मग मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं तुम्हाला लवकरच बिर्याणीची रेसिपी दाखवेल, तर त्याच्यानं आज मी बिर्याणी बनवतो सध्या। तर बोलली चला तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करावी आणि आई आलेल्या, तर मग बिर्याणी मटण वगैरे आणलं होतं, खूप दिवसांनी मटण आणलं आम्ही घरी। आणि चला बिर्याणीची रेसिपी बघूया आणि त्यानंतर मी तुम्हाला बोलते। आपल्याला छान परतून परतून घ्यायचं आहे तेल फुटेपर्यंत आणि तुम्ही बघू शकता हे आता छान परतले एक 5 मिनिटानंतर। आणि आता आपण एक मसाले टाकूया। तर इथे मी घेतला आहे बिर्याणी मसाला, तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता, मी सुहाना घेतला आहे। त्यानंतर इथे थोडीशी हळद, धनेपूड, थोडंसं मीठ, थोडंसं मसाला घेतला आहे घरचा काळं तिखट, त्यानंतर थोडंसं गरम मसाला घेतलं। हे मसाले आपल्याला ह्याच्यात परतून घ्यायचे आणि मीठ थोडंसंच घेतलंय कारण मी राईस कुक करतानाही मीठ वापरलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला आता फक्त मटण याच्यात टाकून ते फ्राय करेपर्यंत मीठ लागेल। मसाले छान परतले, त्यानंतर आपल्याला बिर्याणीला जेवढं मटण टाकायचं ते सगळं टाकून परतून घ्यायचं। तर हे मी मटण हळद, मीठ, थोडंसं लाल तिखट, धनेपूड टाकून कुकरला शिजवून घेतलं आहे। ती सगळी पण प्रोसेस तुमच्यासोबत शेअर केली आहे आणि आता हे मटण थोडंसं आपल्याला यात परतून घ्यायचं आहे। झणझणीत आमटी पण रेडी आहे, इकडे सुक्कं पण रेडी आहे आणि ह्या रेसिपी मला शेअर नाही करत आहे, फक्त तुम्हाला तुमच्यासोबत बिर्याणी शेअर करते। हे छान मिक्स झाले अशा वेळी आपल्याला याच्यात किंचितसं पाणी टाकायचं, म्हणजे हे खाली आपल्याला बिर्याणी लागणार नाही, त्याच्यामुळे तर पाणी टाकून पण थोडंसं आपण परतून घेऊया। असं इतकं पाणी टाकलंय, तुम्ही याच्याऐवजी सूप पण टाकू शकता किंवा मग जो आपण राईस बॉईल केलेलं होतं ते पाणी असेल तर ते पण थोडंसं टाकू शकता, किंवा आपण आमटी बनवलेली ती आमटी पण थोडीशी टाकू शकता। पण मी सध्या पाणी टाकलंय, थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि ना खाली आपल्याला भांड्याला लागू नये म्हणून असं बिर्याणीसाठी एक जाड असं भांडं घ्यायचं असतं, मी हे खास बिर्याणीसाठीच घेतलेलं आहे आणि बिर्याणीसाठीच हे यूज करते। तर बघा खालून हा मसाला 1-3 मिनिट छान परतून झालाय आणि आपल्याला खाली ग्रेव्ही एवढीच पाहिजे। तर आता आपण लेअरिंग करायला घेऊया। मसाला आपला छान परतून झाला, एक लेअर केली असती तरी मला इनफ होते, पण मी आता 2 करते। जर तुम्हाला हा कच्चा मसाला नको वाटत असेल बिर्याणीत तर याचं काम झालेलं आहे, आपण हा उचलूनही काढू शकतो। मस्त अशी पहिली लेअर करायची, त्याच्यावरती थोडीशी अशी कोथिंबीर टाकायची, पुदिना असेल तर तुम्ही पुदिना पण असं कट करून टाका। त्यानंतर हा जो आपण बरिस्ता होता तो पण आपल्याला असं थोडंसं स्प्रेड करायचा आहे। नंतर आपण हे जे मटण ठेवलं होतं साईडला ते पण आपल्याला सगळीकडनं थोडं थोडं यात टाकायचं आणि आता थोडंसं तूप असं सगळीकडनं सोडायचं, 1 चमचा भरून मोठा, आणि त्यानंतर परत याच्यावर एक राईसची लेअर द्यायची। असं लेअरिंगमध्ये पण तुम्ही बिर्याणी बनवू शकता। आणि परत सेम पहिल्यासारखं वरनं आपल्याला टाकायचं आहे कोथिंबीर, कांदा, पुदिना असेल तर पुदिना, तूप, आणि जर तुम्हाला हवं असेल तर थोडंसं गुलाबी सेन्स टाकू शकता, घेवडा वाटर असेल तर ते टाकू शकता, किंवा मग थोडेसं केशर तुम्ही एक दुधात भिजवून ते पण तुम्ही याच्यावरनं टाकू शकता, त्यानं पण खूप छान फ्रेग्रन्स येतो। हे अशी लेअरिंग झाली, कोथिंबीर भरपूर टाका। आपल्याला सगळ्या साईडनं असं तूप सोडायचं, तुपानं आपली खेट जो बिर्याणी आहे ती अशी मऊसूद होईल, कडक होणार नाही, त्याच्यामुळे तूप टाकायचंय। प्लस आता तुम्ही झाकण ठेवूया आणि झाकण एकदम घट्ट बसेल असं ठेवा। तुमच्याकडे जर पातेल्यात बनवत असाल तर एक कपडा टाका पहिल्यांदा, त्याच्यावर ताट ठेवा आणि वरनं काहीतरी जड वस्तू ठेवा, मला याच्यावर ठेवायची गरज पडत नाही। आता पुढे काय करणार आहेत, आपण दाळबुडाचा तवा ठेवला, तो पहिल्यांदा फुल गॅस करून गरम करून घेतला, त्यानंतर आता एकदम कमी गॅस करणार आहे आणि आता घट्ट झाकण लावून एक आपल्याला 20 मिनिट याला दम द्यायचंय। तर गॅस अगदी आपल्याला कमी ठेवायचं आहे, हवं तर तुम्ही लो टू मिडियम ठेवू शकता पण याच्यावरती जास्त ठेवू नका आणि 20 मिनिट मस्त हे वाफू द्या। मग आवरलं? चला काय करू,
चलो बिर्याणी स्वयंपाक रेडी करून ठेवून हॉस्पिटल मध्ये घेऊन आली आहे। आईंचं ना काय डोळे पण चेक करायचे होते, त्यांना चष्म्याचा नंबर पण चेक करायचा आहे आणि त्यांच्या डोळ्याला वरती पापणीला ना अशी गाठ आहे एक छोटीशी, दिसले का तुम्हाला? एक होती मला असं वाटलं, पण डॉक्टरने जेव्हा काढायला लागले त्यावेळेस त्यांना दोन दिसले आणि मग ते काढायचं होतं, त्यांना त्रास होत होता म्हणून मी घेऊन आले, पण भीते तर आजी बिलकुल तुम्ही हालचाल करू नका, डोळ्यात असं पाप पिन सुन दोन आहे त्या खाली आणि छोटंसंच ऑपरेशन होतं, पण मला खूप जास्त भीती वाटली होती, ते सगळे हत्यारे हे ते बघून मला सगळं मम्मीचं सीन आठवायला लागला, मला असं वाटायचं मी तिथून निघून जावं, पण डॉक्टर बोलले थांबा तुम्ही पण आतमध्ये, आणि आई तर एकदम फाईन आहेत, मग आता त्यांना घरी घेऊन जाते आणि जेवण करून घेतो, खूप भूक लागली, काढायचं होतं पण साहेबांनी तोपर्यंत वन साईडनं सुरू केलं आणि मस्त बिर्याणी 20 मिनिट झाल्यावर बंद केलं होतं आणि आम्ही बाहेर गेलो, येता येतं उशीर झाला आहे, बघा ती छान मस्त बिर्याणी झाली, नक्की ट्राय करून बघा, आवडली तर कमेंटमध्ये सांगा, आणि आता करतो जेवण सुरू, भूक लागली लागली का? 2:30 वाजले झाली, छान छान आहे, पण केलंय कसं, चांगलं केलंय का? यानंतर आता थोडा रेस्ट घेतली आणि त्यानंतर परत आलो आम्ही आता चहाला आणि चहा सोबत गप्पा आजकाल खूप व्हायला लागल्यात, आई आल्यात तर मस्त वाटतं तुमच्या डोळ्याचं, आणि इथे अशी जामखिळी सारखी आली होती आई ना, ती आज काढली, भीती नाही वाटली काढताना? मीच इकडे लटलटत होते थरथरच होते, म्हटलं आई आता उठून पळतात पण तुम्ही खरंच मला भीती वाटली होती, थरथर होत होत, मी नाही का तुम्हाला म्हणलं होतं एकदा मी जाऊ का बाहेर, थांब डेंजर होत, मग तुम्हाला काय नाही वाटलं? नाही काय वाटलं, भीती नाही वाटली, आता छान वाटतं ना डोळ्याला, पापणीवर पहिलं पापणीवर पडायचं आणि ते हिवायचं ना, जड वाटायचं ना डोळा, पाणी असं पाणीवर पडल्यावर जड वाटायचं, काहीतरी असं गाठी सारखं होतं, एकात एक दोन होत्या त्यांनी काढल्यावर दाखवलं पण आम्हाला, आणि ते बॅटने कसं मच्छर मारतो तेव्हा कसा वास येतो, सेम तसं आलं ते जाळल्यानंतर, तिथे त्यांनी भूल दिली तेवढ्या स्पॉटला आणि असं जाळलो आणि काढलो, डेंजर होत, आता बरं वाटतंय डोळ्याला? हा हा हा, मग आता थोडीशी जखम होईल ते काळजी घ्यायला सांगितले, गोळ्या खावा, सूज देणार थोडं, हा होईल बरं, मग करमते आणि नवीन घर कसं वाटतंय? पहिलंच आवडतंय ना पण आपलं, हा हा रस्त्यावर होत फिरायला ते येत होत, इथे काय कोंडल्यासारखं झालंय की नाही, पण तरी पण चांगलं वाटतंय ना का? नाही फिरायला हे नाही अजिबात काय, मग दिवाळीची खरेदी झाले का? शिवाय झोपलाय, आमचं चहा वगैरे घेऊन झालं, बसलो आणि आईना भीती वाटत नव्हती, मीच अशी भीत होते, पण आता छान झाले, अगदी थोडा वेळ आता नाही ना दुखत आहे, थोडा सूज आहे थोडीशी पण दुखत नाही, संध्याकाळी त्या गोळ्या खाच, नाही तर म्हटलं सुजल नाही तर मग जखम होईल, तेच ना, पण आता पाणी ते आपण तोंड धुताना ते लागतच ना, आईंना हे घर नाही एवढं आवडलं, सगळीकडून वारा येत होता, उजड येत होता, इथं ऊन सुद्धा दिसत नाही, दिसतंय का ऊन? कसं बाई घर केलं पोरानी, असंच म्हणलं ना, पार्किंग नाही व्यवस्थित, चोर कसं नाही बघ की रात्री चार एखादा बोचल किती येऊ, तर असं आहे अंडरग्राऊंड पार्किंग आहे त्याच्यामुळे, आणि ते भारी होतं का नाही, तिथं छान होतं, कसला उजड होता पार्किंग, सगळ्यांना आलं ना मी हाच प्रश्न विचारत, आपण ना आल्यावर विचारलं, आपण म्हणतात नाही तर चांगलं वाटत, ते लय भारी होत, छान होत, पोर तसंच म्हणायला लागले इथे आल्यावर, पार्किंग किती छान होत तिथं, असं रस्त्यावर होतं, रस्त्यावर होतं, गॅलरी आणि वाळू घालायला गॅलरी होती, छान होत तिथं, बेड छोट्या छोट्या कसं ना, पण
मस्त होत, हा फ्रेश होत, वातावरण मस्त होत, उजेड यायचा, ऊन यायचं, हा आणि बाहेर आलं की सगळं रस्ताच दिसायचं. तसं इथे बाहेर काही दिसतही नाही, काय नाही, पुढून सगळं म्हणजे किचन कडनं पॅक आहे आणि बेड मध्ये आहे, तर तिकडे एवढं व्यवस्थित नाही की नाही बाहेर. आणि आई नेमकं पावसाळ्यात आल्या त्याने आईंना अजूनच कसं तरी वाटतं. आम्ही पण नवीन नवीन आलो तर तेव्हा मला 15 दिवस असंच वाटतंय खाली गेल्यावर. काढ नाही तिकडे जातच नाहीत आम्ही, काही गरजच नाही. फक्त फोर व्हीलर काढायची असेल तिकडे जायचं, नाही तर टू व्हीलर घेऊन इकडूनच जावं लागतं. इकडच्या गेट मधून जातो मग. हा इकडून किती वाटायचं. हा चलो चला करा करा, तुमचं काय काम करायचे. बताओ तुम हजार आजी क्या करते. मैं नहीं बताता हूँ, तुम बताओ. मनु मनु खाने दे दे खाए तो ना बेटा. नहीं पापा, बड़ा विसर ले तुम्हाला. मनु आज जैसे रिएक्शन बच्चा आई नहीं कमी इकड़ा आई. एवढं तल्लीन होऊन बघतात आणि एवढं हसतायत ना. आम्ही जेवण केलंय, मी भांडे पण उचलले नाही, तसंच इथेच बसून राहिली आहे. आणि हे असं होतं, आळस आल्यापासून नाही ना, नुसतं जिथं बसव तिथंच गप्पा मारत बसतो, चहा पिलं तिथं बसलं, इथे बसलं. आणि आईंना डोळ्याला अजिबात त्रास होत नाही असं त्या बोलत आहेत. मग आता काय माहिती काय होतंय, नाही काय बघा ना किती हसत आहेत. त्यांची तब्येत आता बरी आहे. त्यांना ते डोळ्याला ना असं गाठ सारखं आलेलं, एकात एक दोन आलेले, आणि ते पापणी वगळ झाक करताना ना ते वरती आदळायचं, तर मग खूप त्रास होत होता. आणि ते वाढत वाढत गेलं होतं, खूप दिवसाचं त्यांना ते रिमूव्ह करायचं करायचं, बोलायचं तर यांनाही वेळ नव्हता. शेवटी मग आज मीच घेऊन गेले आणि करून आणलं. करताना बापरे इतकी भीती वाटत होती, भयानक, कारण ते बघायची सवय नसती आणि ते एकदम मशीन गरम होत होतं आणि ते भूल देत होते डॉक्टर. ते म्हटलं आई आता पळून जातेस का काय त्या स्ट्रेचर्सवरनं, पण नाही, त्यांनी खूप धीराने घेतलं आणि खूप ह्या बाबतीत त्या स्ट्रॉंग निघाल्या. मलाच भारी वाटलं, कारण खरंच मस्त त्या एकदम स्ट्रॉंग आहेत. मग आता करोनाच्या लग्नाचे व्हिडिओ बघत होतं टीव्हीला, खूप मजा आली, जुन्या आठवणी ताज्या झाल्यासारखे वाटल्या. नाईंनी ते व्हिडिओ बघितले नव्हते, त्याच्यामुळे लावले होते. त्या तर एवढ्या खुश होत होत्या, कारण त्यांची बहीण दिसते, भाऊ दिसतो, सगळे तिकडचे दिसत आहेत, तर भारी वाटलं त्यांना. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ, खूप हेक्टिक होता आणि आईंची सगळी कामं करून दिली, त्यालापासून त्यांच्यासाठी भरपूर सारी शॉपिंग केली, प्लस त्यांना जे जे आवडतं ते बाहेरही खाऊ घातले, घरीही केले आणि आईंचे मस्त लाड केले. भारी वाटलं ना, असं दुसऱ्यांसाठी कधी जे काही केलं ना तर आपल्यालाच एक आत्मिक समाधान भेटतं, आणि आपल्या आवडत्या व्यक्तींसाठी केलं तर अजूनच भारी वाटतं. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. अर्थातच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू अशा छानशा व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. शिवाय अजून टी व्ही बघतोय, आई झोपल्या सो आता त्याला झोपवते, आणि बाय, भेटूया उद्या.